पनवेलमधील श्री जैन श्वेतांबर स्थानक येथे वीर मुमन फाउंडेशन, श्री वर्धापन स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीनं डोळे तपासणी शिबिराचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. पनवेलमधील श्री जैन श्वेतांबर स्थानक येथे वीर वुमन फाउंडेशन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीनं डोळे तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंडे, चिन्मय समेळ, पार्वती शेरावत, वीर वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर, उपाध्यक्षा श्रुती निसार, सेक्रेटरी सीमा जैन, अर्चना सोनी, कमिटीचे सदस्य नम्रता एम बाठिया, पूनम जैन, अलका जैन, नम्रता एस बाठिया, कीर्ती मनोज, सिंपल जैन, डॉक्टर सुहास हळदीपूरकर, डॉक्टर परेश म्हात्रे, डॉक्टर प्रमिला दास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी वीर वुमन फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांनी या शिबिरासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. जैन स्थानक हॉलमध्ये कपड गल्ली इथे वीर वुमन फाउंडेशन, स्थानकवासी ग्रुप आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट या तिघांनी मिळून फ्री आय चेकअप कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. या कॅम्पचं उद्घाटन डॉक्टर हळदीपूरकर यांनी आणि पंचायतचे सभागृह नेते परेशदादा अजून त्यांचे सहकारी अनिल भगत साहेब, नितीन पाटील आणि दर्शना भोईर मुग्धाताई या सगळ्यांनी मिळून उत्साहाने हा आज ओपनिंगचा इथे ओपनिंग केली गेली या कॅम्पची. आणि या कॅम्पसाठी 200 ते 250 लोकांनी या ठिकाणी येऊन ते सगळेजण लाभ घेतील असं आमचं एक टार्गेट आहे की एवढ्या लोकांचं इथे चेकअप होऊ शकेल आणि त्या सगळ्यांना पुढे सर्जरीसाठी कदा ज्यांना गरजू लोकांना लागेल अशी त्यांना डिस्काउंट देऊन त्यांना सर्जरीसुद्धा डॉक्टर हळदीपूरकर यापुढे देऊ शकतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि आमच्या फाउंडेशनतर्फेसुद्धा इथे चष्मे फ्रीमध्ये दिले जाते.